हॅलो फ्रेंड्स, मी गौरव. तुम्ही बघत आहात टेक इन मराठी यूट्यूब चॅनल. तर आता आपण बघणार आहोत तुम्ही तुमच्या आय एस ओ फाईलला माउंट कसं करू शकता, ते बी युझिंग डेमन टूल लाईट 10 ने. तुम्ही डिस्क्रिप्शन लिंकला फॉलो करून या ठिकाणी डाउनलोड बटनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी सिम्पली डाउनलोड बटनला क्लिक केल्यावर इथून ह्या डाउनलोड बटनला क्लिक करायचं, परत इथून ते तुमचं सॉफ्टवेअर डाउनलोड होईल. तुम्हाला मी आय एस ओ फाईल दाखवतो. मी एक इमेज या ठिकाणी कॉपी केली आहे, त्याचा जो फॉर्मॅट आहे तुम्ही बघू शकतात आय एस ओ आहे. त्याला आपल्याला माउंट करण्यासाठी एक सॉफ्टवेअर लागतं, तसं मी आता तुम्हाला डेमन टूल सांगितलं. तर मी या ठिकाणी डेमन टूल ओपन केलं आहे आणि सिम्पली या ठिकाणी मी प्लस बटनला क्लिक करतो आहे. तर जिथं तुमची आय एस ओ फाईल असेल तिथून तुम्ही ती टाकायची त्याच्यामध्ये. जसं की माझ्याकडे या ठिकाणी आहे, ओपन बटनला क्लिक करून तुम्ही बघू शकता की आय एस आले. तुम्ही याला आता माउंट कसं करणार, तर याला पहिले क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर राईट क्लिक करून माउंट करू शकता. या ठिकाणी माउंट बटन दिलं आहे, तुम्ही करू शकता. तर राईट क्लिक करून मी माउंट करतो. माउंट हे ऑटोमॅटिकली आता बघू शकतो तुम्ही माउंट झालेले आहे. तर आपण सिम्पली जाऊया दिस पी सीमध्ये आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे माउंट झालेले आहे. याला सिम्पली आता तुम्हाला ओपन करून दाखवतो. तर हिला अनमाउंट करण्यासाठी परत राईट क्लिक करा आणि अनमाउंट करू शकता. तर पण ही डिस्क जाणार नाही. ही डिस्कला डिलीट करण्यासाठी मी सॉफ्टवेअरमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी क्रॉसला क्लिक करायचं आहे. तर ही डिस्क दिलेली आहे. तर धन्यवाद. हे व्हिडिओ बघितल्याबद्दल लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि काही क्वेश्चन असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.